एक्साइज ड्युटी वाढ विरोधात सुवर्णकारांनी पुकारलेला बेमुदत बंद चक्क 14व्या दिवशीही सुरू असल्यानं सुवर्णकारांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे. आतापर्यंत जे सरकारने आम्हाला कुठल्याही ज्या टॅक्स सुवर्णकारांवर लागू केलेले होते, परंतु आम्ही आत्तापर्यंत कुठलेही टॅक्स न जुमानता आम्ही आत्तापर्यंत भरत आलेलो आहोत. काही झालं तरी एक्साइज ड्युटी जोपर्यंत जात नाही, पूर्णतः जात नाही, तोपर्यंत आम्ही हा बंद पुकारलेला आहे. रत्नागिरी शहर आणि परिसरात सुवर्णकारांची सुमारे 90 दुकानं असून ती 100% बंद असल्यानं सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची मात्र कुचंबणा होऊन बसली आहे. शासनानं लादलेल्या एक्साइज ड्युटी वाढ विरोधात संपूर्ण राज्यातीलच सुवर्णकारांची दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत आणि त्याला रत्नागिरी सराफ व सुवर्णकार असोसिएशननंही पाठिंबा दिला असल्यानं रत्नागिरीसह जिल्हाभरातील सुवर्णकारांची दुकानं बंद आहेत. राज्यात आघाडीचं सरकार असताना त्यावेळी एक्साइज ड्युटी विरोधात सुवर्णकारांनी तब्बल 21 दिवसांचं दुकानं बंद आंदोलन केलं होतं. परंतु त्यावेळी विरोधक असलेल्या भाजपनं मात्र सुवर्णकारांना पाठिंबा देत आम्ही सत्तेवर आलो तर एक्साइज ड्युटी रद्द करू असं आश्वासन दिलं होतं. सत्ता आल्यावर मात्र भाजप सेनेचंच हेच शासन एक्साइज ड्युटीबाबत मात्र अट्टहास करत असल्यानं सुवर्णकारांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या सरकारने जे आता जे सरकार आहे, या सरकारने गेल्यावेळी जे विरोधकच बसलेले होते त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं हा कायदा आधी बेकायदेशीर आहे. परंतु आज आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आज ते सरकार असताना आज तोच कायदा आम्हाला लागू केलेला आहे. जोपर्यंत आमचा एक्साइज ड्युटी रद्द होत नाही तोपर्यंत आमची दुकानं आम्ही उघडणार नाही. रत्नागिरी सराफ व सुवर्णकार असोसिएशनचे प्रमुख संतोष खेडेकर, प्रमोद खेडेकर, महेश खेडेकर आदींनी शासनाच्या एक्साइज ड्युटी वाढ निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत दुकानं बेमुदत बंद राहतील असा इशारा दिला आहे. ऐन लग्नसराईत सुवर्णकारांची दुकानं बंद असल्यानं दागदागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. 3 दिवसापूर्वी राज्यभरातील सर्व सुवर्णकारांनी पुणे येथे शासनाच्या विरोधात भव्य मोर्चा काढून एक्साइज ड्युटी रद्द होईपर्यंत बेमुदत बंद सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.